कसला विचार करतोय? अरे काय ना रे, ते गणपती विसर्जनाला ते पाणी खराब होतं ना, प्रदूषण खराब होतं, पर्यावरण वाचवा वगैरे असे मेसेज येतात रे, तर त्याची भीती वाटते आणि हा खोटेपणा दिसतोय. म्हणजे या इंडस्ट्रीचं पाणी ह्या तलावात नदी समुद्रांमध्ये तेव्हा पाणी खराब होत नाही. अरे रिसॉर्टमध्ये आपण नाचतो ना, त्या रिसॉर्टमधलं पाणी तेव्हा खराब होत नाही. क्रिकेट मॅच साठी लाखो लिटर पाणी त्याच्या मेंटेनन्ससाठी वापरलं जातं तेव्हा पाणी खराब होत नाही. कत्तल खाणेला लाखो लिटर पाणी वापरलं जातं तेव्हा पाणी खराब होत नाही. पण शिवरायांचे उत्सव, सांस्कृतिक उत्सव सण आले ना, लगेच पाणी खराब होतं रे. म्हणजे छत्रपती शिवरायांनी एवढ्या आनंद उत्सवाने आपली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्या उत्सवांमध्ये ना असे षडयंत्र चालवतात का हो, तेव्हाच पाणी खराब होतं, तेव्हा ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो, तेव्हा त्या निसर्गाचा त्रास होतो. नका ना असं करू, सर्वांनी एकजुटीने येऊन आपला उत्सव साजरा करूया ना आनंदाने. छत्रपती शिवाजी महाराज की जय कार करूया ना आपण आनंदाने. पण हे सण आले ना की असं कारण काय, तुम्हाला माहिती सायंटिफिक रिझन काय, ते गुगलवरती सर्च करा की पाण्याच्या नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये उत्सव साजरा का केला पाहिजे, म्हणजे विसर्जन का केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे घरामध्ये बादल्यांमध्ये ड्रमरमध्ये केलं तुम्हाला वाटतं लगेच पर्यावरण वाचला, प्रयत्न छान आहे, प्रयत्न करा शाडूच्या मातीचा, पण विसर्जनाचा नाही. विसर्जन थाटामाटामध्ये वाहत्या पाण्यामध्येच केलं पाहिजे, बाकी ठिकाणी नाही. ते बोलतात आणि आपण ऐकतोय, आपण आपला उत्सव आनंदाने हक्काने आणि विचाराने साजरा करतो, धमाल मध्ये साजरा करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा घेऊन गेला देऊन चला.